हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीचे कल जे हाती येत आहेत त्यानुसार भाजपची पीछे आठ दोन्ही राज्यांमध्ये दिसतीये. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 40 जागी आघाडीवरती आहे, तर इकडे हरियाणामध्ये सुद्धा 56 जागी काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपला 27 जागी आघाडी घेता आलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजप 31 जागी आघाडीवर आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 56 तर भाजप 27 जागी आघाडीवर आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यांमध्ये भाजपची पीछेहाट, काँग्रेस आणि मित्रपक्षांची आगेकूच दिसून येते सुरुवातीच्या कलांमध्ये. हरियाणामध्ये तर काँग्रेसने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. ढोल वाजतायत, मिठाया वाटल्या जात आहेत आणि एकमेकांचं तोंड गोड करून जणू काही विजय झालेला आहे असाच आवेश, असाच आत्मविश्वास इथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपल्याला दिसून येतोय. मतमोजणी सुरू होऊन जवळपास पहिला तास लोटलेला आहे आणि पहिल्या तासातले जे कल आलेले आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवरती आहेत. हरियाणामध्ये मुख्यमंत्री नायब सिंग सैनी पिछाडीवरती आहेत. लडवा नावाचा त्यांचा मतदारसंघ ज्यामध्ये ते पिछाडीवरती आलेले आहेत. अनेक महत्वाचे मतदारसंघ आहेत हिसारमधले. हिसारमध्ये मुख्यमंत्री सैनी हे पिछाडीवरती आहेत. त्याचबरोबर हिसार ज्या ठिकाणी सावित्री जिंदाल ह्या अपक्ष लढत आहेत त्यावरही लक्ष ठेवायला लागणार आहे. रणदीप सुरजेवाला काँग्रेस हे आघाडीवर होते. कुस्तीपटू विनेश फोगाट सुद्धा झुलाना मतदारसंघामधून ती निवडणूक लढतीये, तिथे ती आघाडीवरती दिसतीये. हरियाणामधले निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे आणि त्यानुसार हे कल आपल्याला सुरुवातीचे दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया कुणाला किती जागांवरती आघाडी घेता आलेली आहे. सुरुवातीचा आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ज्यांची युती आहे ते 40 जागी आघाडीवरती आहे. त्याचबरोबर भाजपला 30 जागी मुसंडी मारता आलेली आहे. पीडीपी इथे 3 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष ज्यामध्ये अनेक लहान मोठ्या इथल्या स्थानिक पार्टीज आहेत, गुलाम नबी आझाद यांची सुद्धा पार्टी त्यामध्ये आहे, त्या 9 जागी आघाडीवर आपल्याला दिसत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये हे जे इतर आहे त्या इतरांची जागा, इतरांचं स्थान हे महत्वाचं ठरू शकतं. आणि आता हरियाणामध्ये, 58 जागी सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवरती आहे. मॅजिक फिगर त्यांनी क्रॉस केलेली आहे. भाजपला 25 जागांपर्यंत आघाडी दिसतीये आणि त्यामुळे आता दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडी गाठताना दिसत आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. पहिला तास झालेला आहे आणि मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या कलांमध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 2014 नंतर ही पहिलीच निवडणूक होतीये. 2018 इथे भाजप आणि पीडीपीचं सरकार बरखास्त झालं आणि त्यानंतर इथे निवडणुका झालेल्या नव्हत्या. तर हरियाणामध्ये भाजप गेल्या 2 टर्म सत्तेत होतं, मात्र हॅट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न हा अयशस्वी होणार का हा प्रश्न सुरुवातीच्या कलांनंतर उपस्थित होतो आहे. कारण 58 जागी काँग्रेस आघाडीवर आहे, भाजपला केवळ 25 जागी मुसंडी मारता आलेली आहे. त्यामुळे मॅजिक फिगर आता जसजसे निकाल पुढे सरकायला लागले तशी मॅजिक फिगर कोण राखणार, कोण गाठणार हे बघायला लागणार आहे. महत्वाच्या जागा आहेत दोन्ही राज्यांमधल्या, जिथे गांदरबल जम्मू काश्मीरमधलं, ज्या ठिकाणी ओमर अब्दुल्ला स्वतः लढत आहेत. इल्तिजा मुफ्ती हे एक मोठं नाव आहे. सज्जाद लोन, अफजल गुरु जो संसदेवरच्या हल्ल्यामधला दोषी होता, ज्याला फाशी देण्यात आलं, त्याचा भाऊसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरलेला आहे. काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाचे मतदारसंघ आहेत ज्यावरती नजर असणार आहे. त्याचप्रमाणे इकडे हरियाणामध्ये बघायचं झालं तर नायब सिंग सैनी मुख्यमंत्री, त्याचबरोबर विनेश फोगाट आहेत, सावित्री जिंदाल आहेत, ह्या रणदीप सुरजेवाला आहेत, ह्या सगळ्या जागांवरती लक्ष असणार आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 57 जागी आघाडीवरती आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ज्यांची युती आहे ते 39 जागी आघाडीवर आहे. सुरुवातीचा तास उलटून गेलेला आहे मतमोजणीचा आणि हरियाणामध्ये काँग्रेसने सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयामध्ये सुद्धा सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. हरियाणामधलं सेलिब्रेशन आपण बघतोय, जिथे ढोल वाजवत एकमेकांना मिठाई भरवत हे सेलिब्रेशन करण्यात येत आहे.
हरियाणातल्या हिसारमधून सावित्री जिंदाल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने त्यांना तिकीट नाकारलं, त्यामुळे त्या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भूपिंदर हुडा, नायब सिंग सैनी, त्याचबरोबर विनेश फोगाट जी झुलानामधून लढतीये, या सगळ्या जागांकडे लक्ष असणार आहे. हरियाणामध्ये आता मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे पिछाळीवरती आहे, जे लढवा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात होते, तर झुलानामधून विनेश फोगाट, कुस्तीपटू विनेश फोगाट, जिला ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली, ती आघाडीवरती आहे. रणदीप सुरजेवाला सुद्धा या ठिकाणी कैथल मतदारसंघामधून सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आपल्याला दिसत आहेत. विनेश फोगाटने आघाडी गाठलेली आहे. अगदी निवडणुकीच्या तोंडावरती विनेश फोगाट आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. विनेश फोगाट निवडणुकीच्या रिंगणात उतरली, तर बजरंग पुनिया हा त्यांचा स्टार प्रचारक राहिलेला होता. आणि आता विनेश फोगाट झुलानामधून आघाडीवर आहे. आणि जम्मू काश्मीरचा विचार करायचा झाला, तर जम्मू काश्मीरमध्ये अपक्षांना 9 जागा जर असतील, तर ह्या अपक्षांवरती लक्ष ठेवावं लागणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांना सुद्धा आणि भाजपला सुद्धा, कारण त्यांचा की रोल असू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये आता काटेकी टक्कर दिसतीये. काँग्रेस 38 जागी तर भाजप 34 जागी आघाडीवर दिसते. आणि जसं मी आता म्हटलं की अपक्ष जे आहेत छोटे छोटे, ज्यामध्ये पीपल्स कॉन्फरन्स आहे, अपनी पार्टी आहे, डेमोक्रेटिक आझाद पार्टी जी गुलाम नबी आझाद यांची आहे, आवामी इत्तेहाद पार्टी, आणि या अशा ज्या छोट्या छोट्या पार्टीज आहेत, यांना जर 9 ते 10 जागा मिळाल्या तर ते किंग मेकर बनू शकतात. त्यांची महत्त्वाची भूमिका असू शकते सत्ता स्थापन करण्यामध्ये. त्यामुळे भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या सगळ्यांचीच त्यांच्यावरती नजर असणार आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला पिछाडीवरती आहेत. ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि ते सध्या पिछाडीवर आहेत अशी माहिती मिळतीये. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला गांदरबलमधून ओमर अब्दुल्ला पिछाडीवरती आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आहे. आणि ओमर अब्दुल्ला यांची पिछाडी ही नॅशनल कॉन्फरन्ससाठी धक्कादायक असू शकते. सरजान अहमद वागी हे त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आहेत आणि गांदरबलमध्ये ओमर अब्दुल्ला पिछाडीवर आहेत. आणि हरियाणामध्ये मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मॅजिक फिगर कधीच ओलांडलेली आहे. 57 जागी काँग्रेस आघाडीवर आहे. आणि पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया सध्याची काय स्थिती आहे. जम्मू काश्मीरमध्ये आपण बघतोय काटेकी टक्कर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतीये. 38 जागी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवरती आहे, तर भाजप सुद्धा फार मागे नाही आहे. 34 जागी भाजप आघाडीवर आहे. पीडीपी 3 जागी तर इतर पक्ष हे 9 जागी आघाडीवर आहेत. सुरुवातीचे कल हे पहिल्या तासाभरातले, अर्थात हे कल बदलू शकतात जसजसा दिवस पुढे जाईल. साधारण पुढच्या 1-2 तासांमध्ये आपल्याला नक्की चित्र स्पष्ट होईल. तर हरियाणामध्ये मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत मॅजिक फिगर कधीच ओलांडलेली आहे. 57 जागी काँग्रेस आघाडीवरती आहे, तर 25 जागी इथे भाजप आघाडीवरती आहे. त्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तरी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. आणि हरियाणातल्या मेहरोली मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत. शिवाजी, सुरुवातीचे कल हरियाणामधले आणि काँग्रेसला बहुमत दिसतंय सुरुवातीच्या कलांमध्ये आणि सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे, काय ताजे अपडेट्स? हरियाणामध्ये सध्या तरी काँग्रेसच्या बाजूने कल पाहायला मिळत आहेत. आणि मी सध्या आहे गुरुगाम, हा जो जिल्हा आहे ज्या पूर्ण इंडस्ट्रियल भाग म्हणून ओळखला जातो त्या भागामध्ये आहे. आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज फॉर गर्ल्स नावाच्या विद्यालयामध्ये राजकीय कन्या विद्यालय म्हणून देखील या विद्यालयाला ओळखलं जातं. आणि या हा जो भाग आहे हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया म्हणून ओळखला जातो. दिल्लीला लागून भाग आहे, मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्ट करणारा हा भाग आहे. आणि या ठिकाणी गुडगाव, बादशापूर, सोहना आणि पटोडी, पटोडी म्हणजे सैफ अली खान यांचा घर या भागामध्ये येतं म्हणून प्रसिद्ध आहे.
आणि नवाबी देखील प्रसिद्ध आहे, तर त्यांचं देखील मतदान याच मतदान क्षेत्रामध्ये येतं. या चार विधानसभा क्षेत्राचा निकाल जो आहे तो या ठिकाणाहून लागणार आहे. आणि हरियाणाला ज्या सर्वाधिक टॅक्स ज्या भागातून येतो, कर ज्या भागातून येतो, तो हा एरिया आहे. तर या एरियामध्ये असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं की भाजपचा जो वोटर होता तो नाराज होता आणि तो घराच्या बाहेर पडला नाही, जसं महाराष्ट्रामध्ये देखील लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या भागाचं मतदान देखील 57% अवघप झालं होतं. आणि गुरुग्राम जिल्ह्यामध्ये आता कोणाची सत्ता येणार हा महत्त्वाचा भाग आहे, कारण गुरुग्राम हा असा महत्त्वाचा भाग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा महत्त्वाचा होता आणि दिल्लीच्या लागून असलेला हा भाग आहे, दिल्ली NCR क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, त्यामुळं हा एक भाग पाहायला मिळतो. दुसरीकडे नम्रता आपणच जर पाहिलं तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणून पाहत असू तर शेतकरी महिला पहिलवान. शिवाजी थोडस इंटरप्ट करते तुला, एक काश्मीर मधनं मोठी अपडेट आपल्याला येते. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस 38 जागी तर भाजप 34 जागी आघाडीवरती आहे. आणि या आघाडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग ते म्हणजे दिल्लीमधनं काँग्रेसचे दोन नेते हे जम्मू काश्मीरकडे रवाना झालेले आहेत. हालचाली सत्ता स्थापनेच्या दिशेने आता होताना दिसत आहेत. मला वाटतं जवळपास सर्व जागांचे कल हे काश्मीरमधले आता हाती आलेले दिसत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर काटे की टक्कर जर असेल तर या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी मोठी व्यूहरचना काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स, ज्यांचा अलायन्स आहे, ज्यांची युती आहे, या ठिकाणी त्यांना करावी लागणार आहे.